हॅलो चेक। अरे फटाक्याच्या ठिकाणी कोण असेल, पाणी होत ना त्याच्यावरती, उलट कर। आणि 14,000 राक्षस जेव्हा श्रीरामाला मारायला आले होते त्यावेळेला श्रीरामाने असंच अतिभव्य काल स्वरूप धारण केलं आणि त्या राक्षसांचा वध केला होता। म्हणून काल स्वरूप म्हणजे काळाराम, तो माझ्या समोर आज बसलेला आहे, प्रत्यक्ष बसलेला आहे। आम्ही कुठे राम मंदिराला विरोध करतो अशातला भाग नाही, कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे। काल मला शिवसेना प्रमुखांची नक्कीच आठवण आली, आपल्यालाही आली असेलच। अरे काय कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं होतं ते आता त्यावेळेला शेंबड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल। बऱ्यांची इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेचं योगदान काय, शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच। आणि त्यावेळेला सुद्धा सगळेजण जे पळाले होते, अगदी सुंदरसिंग भंडारींपासून, वाजपेयींपासून, अडवाणी सुद्धा, तरी देखील अडवाणींबद्दल मला एक आदर आहे, नक्कीच आहे। कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं। जर शिवसेना प्रमुख त्यांनी ही जबाबदारी घेतली नसती तर बाबरी कोणी पाडली, बाबरी काय अशीच पडली। पण यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की शिवसेनेचं योगदान काय। आता तर काही असे बिंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मामध्ये। मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी जरा इकडे तिकडे खुटकन सनातन धर्मावरती बोलले तर तुमची तळपायची आग मस्तकात जाते। तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मानत हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं। आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बुंडगे आयाराम भरलेले आहेत, भ्रष्टाचारी, मगाशी भास्करराव तुम्ही त्याचा समाचार घेतलाय, 70,000 कोटींचा घोटाळा, एवढ्या 1,000 कोटींचा घोटाळा, हे सगळे घोटाळेबाज, भ्रष्टाचारी, हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले। मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही। मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे, अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय, लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय, मोठी मोठी पदं देताय, आजूबाजूला बसवत आहेत, प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत, मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवहार केला, देशद्रोही इक्बाल मिर्ची त्याच्याबरोबर व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होतात, त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत,